तर काल आपण पंचायत समिती हा जो पॉइंट आहे तो अभ्यासत होतो. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की पंचायत समितीची जी रचना आहे ती पाहिली होती. तर आज आपण पंचायत समितीची जी पात्रता आहे म्हणजे पंचायत समितीचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता आवश्यक असते ती पाहणार आहोत. तर काल जे आपण अभ्यासाची रचना अभ्यासली की किती लोकसंख्ये पाठीमागे किती सदस्य पंचायत समितीसाठी निवडले जातात, तर आपण पाहिलं होतं की 17,500 लोकांपाठीमागे दोन सदस्य निवडले जातात असे संपूर्ण जिल्ह्यातून सदस्य निवडले जात असतात. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आरक्षण कसं असतं, तर आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती त्याचबरोबर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय वर्गासाठी आणि ओपन वर्गासाठी, तर अशा पद्धतीनं तिथं आरक्षण सुद्धा असतं आणि प्रत्येक वर्गामध्ये स्त्रियांना 1/3 आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पंचायत समितीची जी होती ती रचना पाहिली होती. आता आपण त्याच्या पुढचा भाग जो कंटिन्यू करतोय तो म्हणजे पंचायत समितीचा सदस्य किंवा सभापती होण्यासाठी कोणती पात्रता असावी लागते. जसं की आपण ग्रामपंचायतीची सदस्य होण्यासाठी कोणकोणती पात्रता असावी लागते ही अभ्यासली, त्याच पद्धतीनं ही सुद्धा पात्रता आहे. पहिला आहे की तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे त्याची वयाची वर्ष 21 पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे त्याचं मतदार यादीत नाव असणं गरजेचं आहे. त्यानंतरच आहे पंचायत राज्य व्यवस्थेतील कोणत्याही संस्थेचा तो पगारी नोकर नसावा म्हणजे तो सरकारी नोकर नसावा. त्यानंतरच आहे फौजदारी गुन्ह्याबाबत 1 वर्षाची व त्यापेक्षा जास्त काळ शिक्षा झालेली असेल तर ती व्यक्ती निवडणुकीस अपात्र ठरत असते. म्हणजे तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा. जर तिच्यावर गुन्हा दाखल असेल, ती व्यक्ती जर गुन्हेगार असेल, तर तिला पंचायत समितीचा सदस्य किंवा सभापती होता येत नाही. हीच अट अगदी म्हणजे ज्यावेळी विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका असतात आणि त्यावेळी सुद्धा लोकसभा किंवा विधानसभेच्या सभासद निवडायचं असतं, त्यावेळी पण ही अट महत्वाची आहे की ती व्यक्ती गुन्हेगार नको आहे. तिच्या त्या व्यक्तीवर जर गुन्हे दाखल असतील, तिचं नाव गुन्हेगार म्हणून नोंदणीत असेल, तर त्या व्यक्तीला उमेदवारी मिळत नाही. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा इथं दिलेलं आहे की जर ती व्यक्ती गुन्हेगार असेल तर तिला उमेदवारी मिळू शकत नाही. त्याचबरोबर मुख बधीर दिवाळीखोर थकबाकीदार मानसिक असंतुलन बिघडलेली व्यक्तींना सुद्धा उमेदवारी मिळत नाही. त्यानंतरच आहे पंचायत समितीच्या कोणत्याही आर्थिक असो किंवा व्यवहारात गुंतलेली व्यक्ती निवडणुकीस अपात्र समजली जात. म्हणजे जी पंचायत समितीची जी आर्थिक पद्धत आहे किंवा आर्थिक जो व्यवहार आहे त्या व्यवहारात जर एखादी व्यक्ती गुंतलेली असेल तर तिला सुद्धा अपात्र ठरवलं जातं, तिला सुद्धा उमेदवारी मिळत नाही. त्याचबरोबर पुढचं दिलेलं आहे की परकीय नागरिक तत्व स्वीकारणारी जी व्यक्ती असेल किंवा तिचं इतर देशांवर प्रेम असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा सभासदत्व दिलं जात नाही. त्याचबरोबर राज्याच्या कायदे मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यावेळी अंमलात आलेल्या कोणतेही कायद्याद्वारे अपात्र ठरवण्यात आलेली व्यक्ती या निवडणुकीस अपात्र समजली जाते. तर सदस्याची पात्रता आपण पाहिली, पात्रता व अपात्रता, तर साहजिकच याच्यावरून दिसून येतं की ती भारतातील व्यक्ती असणं गरजेचं आहे, ती भारताची नागरिक असणं गरजेचं आहे, तिचं 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे, तिचं मतदार यादीमध्ये नाव नोंदणी असणं गरजेचं आहे, त्या व्यक्तीवर गुन्हेगारी दाखल नसणं गरजेचं आहे, ती व्यक्ती दिवाळखोर वेडसर मानसिक संतुलन बिघडणारी नसावी, अशा अनेक गोष्टींचा आढावा यामध्ये आहे. की म्हणजे पात्रता आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला लगेच सभापती किंवा पंचायत समितीचा सदस्य बनता येत नाही, तर एक विशिष्ट पात्रता आहे. म्हणजे याच पदासाठी नव्हे तर अगदी सरपंच पदासाठी, ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी, पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी, सभापतीसाठी किंवा जिल्हा परिषदेच्या सदस्यासाठी किंवा अध्यक्षासाठी, म्हणजे प्रत्येक जी शासकीय ठिकाणं आहेत जिथं निवडणूक पद्धतीद्वारे पदं भरली जातात, तर अशा ठिकाणी प्रत्येक वेळी ही पात्रता आणि अपात्रता असते. तर पात्रतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. फक्त वयाची जी अट आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर 21 वर्ष अट दिलेली आहे. हे जर तुम्ही आमदार खासदारच्या म्हणजे निवडणुकांसाठी पाहिलं तर याची जी पात्रता आहे म्हणजे वयाची जी अट आहे ती वेगळी आहे आणि पात्रता पण काय आहे की थोडी वेगळी असताना आपल्याला इथं दिसून येतं. तर आता आपण याचा कार्यकाळ पाहणार आहोत की किती वर्षाचा कार्यकाळ आहे पंचायत समितीचा जो सदस्य आहे किंवा पंचायत समितीचा सभापती होणार आहे
त्याचा कार्यकाळ किती आहे? तर साहजिकच याचा कार्यकाळ काय आहे की 5 वर्षाचा आहे. म्हणजे 5 वर्ष पंचायत समितीचं सदस्य म्हणून एखाद्या व्यक्तीला राहता येतं किंवा सभापती जो आहे त्याला सुद्धा 5 वर्षाचीच मर्यादा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकार पंचायत समिती मुदतवाढ ही म्हणजे करू शकत नाही. म्हणजे आपण पाहतो की राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली जरी पंचायत राज्य व्यवस्थेची निर्मिती झाली असली तरी सुद्धा राज्य सरकारला ह्यांचा कार्यकाळ वाढवण्याची मुभा नाही. हा कार्यकाळ हा 5 वर्षापुरताच मर्यादित आहे. कारण 5 वर्षानंतर पुन्हा काय होत असतात की या निवडणुका होत असतात. त्यानंतर इथं दिलेलं आहे की जर पंचायत समितीने आपल्याला जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा जर गैरवापर केला तर पंचायत समिती बरखास्त केली जाते. आणि पंचायत समिती बरखास्त केल्यानंतर पुढील 6 महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागत असतात. पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. आता पंचायत समिती का बरखास्त केली जाते? बरखास्त करणं म्हणजे काय? तर तीच थांबवणे, तिचा कार्यकाळ किंवा जो तिचा कारभार आहे तो थांबवणे. मग तो कशासाठी थांबवला जातो? तर आपल्याला इथं दिसून येतं की जर आर्थिक घोटाळे किंवा भ्रष्टाचार असे अनेक आरोप पंचायत समितीच्या सदस्यावर किंवा सभापतीवर जर लागू झाले आणि ते जर लागू झालेले किंवा आरोप जर जे केस करण्यात आलेले आहेत ते जर सिद्ध झाले न्यायालयाच्या द्वारे महाभियोगाचा खटला चालवून जर ते आरोप जे आहेत ते सिद्ध झाले तर मग काय आहे की राज्य शासनाला अशा पद्धतीची पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर जो हा अधिकार आहे तो मिळालेला आहे, तो अधिकार राज्य सरकारला मिळालेला आहे. तर मग तो अधिकारचा वापर हा राज्य सरकार त्याच्या पातळीवरती करू शकतं. आणि मग हे जर बरखास्त जर एखादी पंचायत जर केली अशा प्रकारच्या जर घोटाळे जर आले किंवा अशा जर केसेस जर आल्या तर मग काय करते राज्य सरकार? राज्य सरकार अशा प्रकारची जी पंचायत समिती आहे ती बरखास्त करत असते आणि त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घेत असते. जर पंचायत समितीचा कार्यकाळ संपत आला असेल म्हणजे 5 वर्ष कार्यकाळ आहे आणि त्यातली जर मग 2 किंवा 3 महिने राहिले असतील आणि अशा सिच्युएशनला जर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला किंवा आर्थिक घोटाळ्यामध्ये त्या पंचायत समितीचं नाव आलं तर मग काय केलं जातं? तर पुन्हा तिथं निवडणूक घेतली जात नाही. कारण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे आणि 2 ते 3 महिन्यानंतर पुन्हा तिथं निवडणुका ह्या 5 वर्षानंतरच जे रुटीन आहे त्या पद्धतीनं त्या होणारच आहेत. म्हणून काय केलं जातं की 2 ते 3 महिन्यांचा जर कालावधी राहिला असेल तर पुन्हा ती निवडणूक घेतली जात नाही. तर जास्त कालावधी राहिला असेल म्हणजे पंचायत समितीच्या निवडणूक होऊन आताशी कुठे 1 वर्ष झालेला आहे किंवा 2 वर्ष झालेला आहे आणि अशामध्ये जर आर्थिक किंवा भ्रष्टाचार घोटाळा जर निघाला तर मग ती पंचायत समिती बरखास्त केली जाते आणि पुन्हा त्याच्या निवडणुका घेतल्या जातात. परंतु पंचायत समितीचा कार्यकाळ हा संपत आला असेल, 2-3 महिन्यांचा राहिला असेल तर तो कार्यकाळ म्हणजे पुन्हा ती निवडणूक घेतली जात नाही. जी डेली रुटीन नुसार 5 वर्षानंतर जी निवडणूक घेणार आहे त्याच निवडणुकीच्या वेळेला ही निवडणूक घेतली जाते. परंतु हा खूप महत्वाचा अधिकार आहे राज्य सरकारला मिळालेला की जर गैरव्यवहार होत असतील एखाद्या समितीच्या मार्फत तर मग ते गैरव्यवहार थांबवण्यासाठी हा जो अधिकार आहे तो महत्वपूर्ण अधिकार राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे. आता त्याचबरोबर आपण पंचायत समितीच्या सभापतीची निवड कशी होते म्हणजे आता आपण पाहिलं की निर्वाचित सदस्य आहेत ते कसे निवडून दिले जातात. सुरुवातीला आपण ज्या रचना पाहिली त्यामध्ये आपण अभ्यासलं की जी 17,500 लोकसंख्या आहे त्या 17,500 लोकसंख्ये पाठीमागे फक्त 2 सदस्य निवडले जातात. अशी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातून तालुक्याच्या पातळीवरून सभासद निवडले जातात. आपण पाहिलं होतं 343 काय आहेत ते पंचायत समित्या आहेत. मग या पंचायत समितीचे जे सदस्य आहेत ते तेथील लोकसंख्येवर आधारित असतात. लोकसंख्या जेवढी असेल त्या लोकसंख्येच्या आधारावर हे सभासद निवडले जातात आणि हे जे सभासद निवडले जातात त्यातूनच एकाची सभापती आणि एकाची उपसभापती काय होत असते की निवड होत असते. हा आणि ही निवडणूक कधी असते तर पहिल्या बैठकीत ही निवडणूक होत असते. आणि मग या निवडणुकीसाठी जिल्हा अधिकारी जो असतो अथवा त्याने प्राधिकृत केलेले जे अधिकार असतात त्याला निर्वाचन अधिकार म्हणून म्हटलं जातं. आणि परंतु ही जी बैठक असते त्याच्या अध्यक्षतेखालीच होत असते आणि सभापतीची निवड ही बहुमतानं होत असते.
बहुमताऐवजी समान मते पडली तर अशा वेळी चिट्ठा टाकून निवड जाहीर केली जाते. म्हणजे जे निर्वाचित सदस्य आहेत त्यातून कोणाची तरी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती निवड होत असते. आणि ही निवड होत असताना इथे सुद्धा मतदान पडलं बहुमताने होत असते. मग बहुमताने होण्यासाठी तिथे काय केलं जातं की चिट्ठ्या टाकल्या जातात आणि या चिट्ठ्यानुसार त्या व्यक्तीची सभापती किंवा उपसभापती अशी निवड होत असते. तर सभापतीचे जे पद आहे ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुद्धा राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी लोकसंख्येचा आधार विचारात घेतण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या अनुसूचित जाती जमाती किंवा मागासवर्गीयांसाठीच्या जागा आरक्षण म्हणून ठेवल्या जातात तर त्याही जागा लोकसंख्येचा विचार करून किंवा लोकसंख्येच्या आधारावरती त्या राखीव ठेवलेल्या असताना आपल्याला दिसून येतं. तर इथं म्हटल्याप्रमाणे सभापतीवर जर अविश्वासाचा ठराव संबंध झाला तर काय केलं जातं की त्याला त्याच्या पदावरून दूर केलं जातं आणि मग त्यासाठी पंचायत समितीच्या 103 निर्वाचित सदस्यांनी विशेष मागणी करणं गरजेचं असतं. आणि ही मागणी जर जिल्हाधिकाऱ्याकडे केली आणि ती जर म्हणजे ती मागणी अशी मागणी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी विशेष सभा बोलवत असतो आणि त्या पंचायत समितीच्या या विशेष सभेमध्ये तो अविश्वासाचा ठराव मंजूर करत असतो. आणि अविश्वासाचा ठराव हा 2-3 जर मंजूर झाला तर सभापतीला पदावरून दूर करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय समजतो की जर एखादा आरोप सभापतीवरती होत असेल तर तो आरोप सिद्ध करण्यासाठी सुद्धा त्या सदस्यांची मान्यता लागते. जर जास्तीत जास्त सदस्यांनी या त्या आरोपाला जर मान्यता दिली किंवा तो आरोप खरा आहे या दिशेने जर मतदान केलं तर जिल्हाधिकारी काय करत असतात की त्या मागणीचा विचार करत असतात आणि त्या मागणीला काय करत असतात की पाठिंबा देत असतात आणि मग पंचायत समितीचा जो सभापती आहे त्याला त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा इथं मिळत असतो. तर मग निवडणुकीमध्ये जर वाद निर्माण झाले तर ती निवडणूक 7 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते त्या निवडणुकीला सुद्धा. आणि आयुक्ताला निर्णय अमान्य म्हणजे आयुक्ताला जर निर्णय अमान्य केला तर राज्य शासनाकडे 30 दिवसाच्या आत दाद मागता येत असते. तर आता सभापती आणि उपसभापती यांना मानधन किंवा भत्ते किती असतात तर त्यांना 3,000 रुपये मानधन एवढं प्रत्येक महिन्याला मिळत असतं. तर उपसभापतीला 1,000 मानधन मिळत असतं. परंतु त्यांना इतर जे भत्ते आहेत त्या सगळ्यांच्या सवलती मिळत असतात. म्हणजे त्यांना जी शासकीय जी सोय आहे ती सोय त्यांना मिळत असते. प्रवास भत्ते त्यांना मिळत असतात. निवासस्थानाची सुद्धा सोय त्यांना प्राप्त झालेली असते. परंतु जर मानधनाचा विचार केला तर मानधन हे त्यांना सभापतीला 3,000 आणि उपसभापतीला 1,000. तर अशा पद्धतीने त्यांना मानधन दिलं जातं. म्हणजे आता आपण कार्यकाळ पाहिला तर कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. 5 वर्षाच्या आत सभापतीला आपल्या पदाचाही राजीनामा सुद्धा देता येतो आणि आपल्या पदाचा राजीनामा तो त्याच्या स्वेच्छेनेही देऊ शकतो किंवा त्याच्याला जर एखादा ठराव मंजूर झाला तर तो ठराव मंजूर झाल्यानंतर राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्याच्यावर ठराव मंजूर झाल्यानंतर त्या ठरावाचं काय केलं जातं की रूपांतर म्हणजे कायद्यात केलं जातं आणि मग त्याला त्याच्या पदावरून दूर केलं जातं. तर अशा पद्धतीने आपण पंचायत समितीचा जो सभापती आहे त्याची आपण निवड पाहिली त्याचा कार्यकाळ पाहिला. आता या सभापतीला कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत आपण पाहणार आहोत. म्हणजे सभापती म्हणून जी व्यक्ती आहे साहजिकच तिला काय करणं गरजेचं आहे. आता पंचायत समितीच्या बैठका बोलवाव्या लागतात. तिला बैठका बोलवल्यानंतर अध्यक्षस्थान भूषवावं लागतं आणि त्या बैठकीमध्ये कामकाज कशा पद्धतीने चालतंय पंचायत समितीचं त्या सगळ्या कामाचा आढावा घ्यावा लागतो. मग हा आढावा कशाच्या मार्फत घेतात बैठकी बोलवून अशा पद्धतीचा आढावा घ्यावा लागतो. त्याचनंतर पंचायत समितीचे सर्व जी कागदपत्र आहेत त्याचं रेकॉर्ड चेक करणं गरजेचं असतं. त्यानंतर पंचायत समितीच्या सर्व नोकरदार वर्गावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पंचायत समितीच्या सगळ्या ठरावांची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. म्हणजे अंमलबजावणी करणं म्हणजे काय की जे काही निर्णय दिलेले आहेत पंचायत समितीने ते व्यवस्थित पद्धतीनं ते होत आहेत का त्या प्रोसेसमध्ये आहेत का तर म्हणजे कामं प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीने होत आहेत का तर हे पाहिलं जातं. त्यालाच अंमलबजावणी असं म्हटलं जातं. त्यानंतर गट विकास अधिकाराच्या म्हणजेच BDO च्या प्रशासकीय कारभारावर देखरेख ठेवावी लागत असते. त्याचबरोबर गट अनुदानातून घ्याव्याच्या कामांवर सुद्धा काय करावी लागते की देखरेख ठेवावी लागत असते. त्याचनंतर पंचायत समितीसाठी मालमत्ता संपादन करावी लागत असते. नंतर विक्री करणे अथवा हस्तांतर करणे या बाबींना मंजुरी द्यावी लागत असते. आणि अशा पद्धतीनेच मग प्रशासनाकडून आवश्यक ती माहिती मागवायची असते आणि ती माहिती मागवणे नंतर हिशोब मागवणे इतर विवरणाचे अहवाल मागवणे
त्याचबरोबर जिल्हा परिषदेची जी सोपवलेली कामं आहेत ती कामं पार पाडणे, विकास योजनेचे कार्य पार पाडणे, सर्व प्रकारचे कार्यक्रम किंवा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत विकासाच्या त्यांना सहाय्य करणे, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांमध्ये समन्वय व समंजसपणा राखण्याचं कार्य करणे, म्हणजे पंचायत समितीच्या अंदर जेवढ्या जेवढ्या गोष्टी येत आहेत म्हणजे अहवाल तयार करणे, बैठका घेणे, कामाची अंमलबजावणी करणे, व्हिडिओवर नियंत्रण ठेवणे, शासनाने जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का, किंवा त्या क्षेत्रामध्ये पंचायत समिती या क्षेत्रामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील लोकांचे तर ते सोडवले जात आहेत का, तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार किंवा अशा सगळ्या गोष्टींची अडचणी दूर करण्याचा किंवा मग तो सगळ्यांच्या पद्धतीने किंवा बाकीच्याही सदस्यांची त्यामध्ये अनुमती घेऊन असे जे समस्या आहेत त्या अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न ही पंचायत समितीच्या सभापती मार्फत होत असतो आणि तेवढंच महत्व पंचायत समितीच्या सदस्यांना सुद्धा आहे, कारण जी बैठक बोलवली जाते त्या बैठकीमध्ये अनेक लोकांचे विचार तिथे घेतले जातात आणि ते विचार विनिमय करूनच काय केलं जातात की बैठकीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मांडल्या जातात किंवा अनेक गोष्टी तिथे आपल्याला बैठकीमध्ये समोर येत जातात, म्हणजे जर तुम्ही संसदेचं जर तुम्ही हे पाहिले की ज्यावेळी संसदेमध्ये लेक्चर सुरू असतात किंवा भाषण सुरू असतात तर प्रत्येक सदस्याला स्वतःचं मत मांडण्याचा तिथे अधिकार असतो, तर ज्यावेळी असे जे सदस्य आहेत ते ज्यावेळी सभापती समोर संसदेच्या सभापती समोर ज्यावेळी आपली बाजू मांडत असतात किंवा एखादा ठराव मंजूर करण्यासाठी एखादं पत्र किंवा एखाद्या अहवालाचं वाचन करत असतात तर त्यावेळी ते कशा पद्धतीने करत असतात आणि इतर सदस्य त्यांच्या मागणीला किती दाद देतात, बरोबर, म्हणजे जिथे विरोधी पक्षाचे जे बाकीचे बसलेले आहेत उमेदवार किंवा सदस्य ही साहजिकच त्या व्यक्तीला अमान्यता देत असतात, म्हणजे आपण एखादा विषय मांडणं आणि त्या विषयाला मान्यता मिळवणं ही साहजिक म्हणजे ही एवढी सोपी गोष्ट नाही, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की कायदा निर्मिती कशी होते, आपण पाहिलेलं आहे एखाद्या व्यक्तीने तो एखादा प्रश्न पहिल्यांदा मांडलेला असतो त्या प्रश्नांवरती चर्चा सभागृहामध्ये घडून आलेली असते, त्या चर्चा झाल्यानंतर त्या चर्चावर मतदान पडत असतं, मतदान पडल्यानंतर मग तो जो विषय आहे त्याच्या छापील प्रत करून सगळ्यांकडे चर्चे करण्यासाठी दिल्या जातात, त्यानंतर त्या सभापती समोर मांडल्या जातात, मग त्याच्यानंतर कच्चा समुदाय तयार म्हणजे तिथंही बहुमत घ्यावं लागतं म्हणजे किती टक्के लोकांना त्या व्यक्तीचं म्हणणं पटतंय आणि किती टक्के लोकांना त्या व्यक्तीचं म्हणणं पटत नाही याच्यावर ज्यावेळी बहुमत होतं त्यावेळी बहुमतानुसार जर जास्त बहुमत पडलं तर मग त्या जो सुरुवातीला प्रश्न आहे त्याचं नंतर विधेयकामध्ये रूपांतर होतं, ते विधेयक लोकसभा राज्यसभा यांच्याकडे मंजुरीला पाठवावं लागतं, म्हणजे आज आपण पाहतो की लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे संसदेच्या वरिष्ठ सभागृह आहे, परंतु लोकसभेला खूप महत्व आहे का, कारण लोकसभेमध्ये प्रत्यक्षरित्या सदस्य निवडले जातात तर राज्यसभेमध्ये अप्रत्यक्षरित्या सदस्य निवडले जातात, म्हणजे जरी राज्यसभा वरिष्ठ सभागृह असलं तरी जे महत्वाचे अधिकार आहेत किंवा जे महत्व आहे ते लोकसभेला आहे, त्यामुळे राज्यसभेमध्ये जे विधेयक पाठवलं जातं त्या विधेयकाला 14 दिवसाच्या आत राज्यसभेला मंजुरी द्यावी लागत असते, राज्यसभेनं जर मंजुरी दिली नाही तर राज्यसभेनं मंजुरी दिली आहे असं गृहित धरून ते विधेयक पुढे राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवलं जातं आणि राष्ट्रपतींच्या सहीनुसार त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत असत, तर राष्ट्रपतींना विधायक फेटाळण्याचा एकदाच काय आहे की अधिकार आहे, राष्ट्रपती एकदाच विधेयक फेटाळू शकतात, मग ते विधेयक पुन्हा राज्यसभा लोकसभा यांच्याकडे परत येत असतं आणि मग पुन्हा मग त्याच्यामध्ये जर काही चुका असतील तर चुकांची दुरुस्ती करून पुन्हा मग ते लोकसभा राज्यसभा या दोन्ही सभागृहातून फिरून पुन्हा राष्ट्रपतींच्या सहीसाठी ते विधेयक पाठवलं जात असतं, तर मग त्यावेळी मात्र राष्ट्रपतींना सही करावी लागते आणि राष्ट्रपतींच्या सहीनुसारच काय करावं लागतं की प्रत्येक कायद्याचं रूपांतर होत असतं आणि आर्थिक जे विधेयक आहे ते सर्वप्रथम फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं, तर अशा पद्धतीने कायदा निर्मिती होत असते, म्हणजेच मी तुम्हाला हे काय सांगत होते की प्रत्येक जे विषय आहेत म्हणजे ग्रामीण पातळीवरचे असू दे, तालुक्या पातळीवरचे असू दे, जिल्हा पातळीवरचे असू दे, ते जे विषय आहेत ते विषय चर्चा करण्याचं जे ठिकाण आहे ती बैठक आहे, मग त्या बैठकीमध्ये फक्त सभापती नसतो तर त्या सभापतीला ज्यांनी निवडून दिलेले आहे तेच म्हणजे निर्वाचित सदस्य, तर त्यांचीही तिथं मतं घेणं, त्यांची पण त्यांना काय समस्या असतील तर त्या सोडवणं किंवा त्यांनी जर वेगवेगळ्या कल्पना तिथे जर मांडत असतील विकासाच्या संदर्भात त्या पातळीवरच्या तर त्या कल्पना ऐकून घेणं, त्यांच्या कल्पनांना सुद्धा वाव देणं, मग अशा अनेक गोष्टींची
गोष्टींची चर्चा किंवा अशा अनेक गोष्टी ज्या असतात त्या या बैठकीमधून होत असतात. जसं की आपण ग्रामसभा पाहिली की ग्रामसभा ही वर्षातून चार वेळा होत असते. तर ती चार वेळा होत असताना त्या ग्रामसभेमध्ये ज्या काही गोष्टी चर्चेल्या जातात त्या पुढच्या बैठकीच्या वेळी सुद्धा त्या ज्या काही गोष्टी मागच्या चर्चेमध्ये निघालेल्या आहेत त्या पुढे ठेवाव्या लागतात. म्हणजे आत्ताच्या सभेमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या अशा सूचना दिल्या त्या पुढच्या सभेमध्येही घ्याव्या लागतात. कारण मागच्या सभेमध्ये ज्या सूचना दिल्या त्याचा फॉलोअप घेतला का हे पाहण्यासाठी काय केलं जातं की पुढची जी सभा असते त्यामध्ये त्या गोष्टी सुद्धा डोळ्यासमोर ठेवल्या जातात. मग पंचायत समितीचं सदस्याला जेवढं महत्व आहे बाकीच्या गोष्टीसाठी तेवढंच महत्व हे पंचायत समितीच्या सभापतीला आणि सदस्य या दोघांनाही आहे. तर अशा पद्धतीने आपण पंचायत समितीचे सभापतीचे जे अधिकार कार्य होते ते पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहोत की गट विकास अधिकारी. मग आता गट विकास अधिकारी म्हणजे काय? आता आपण काय पाहिलं की पंचायत समितीचे सदस्य कसे निवडले जातात त्यातून सभापती आणि लोकसभापतीची निवड कशी होते. तर आपण सदस्य आणि लोकसभेचं पंचायत समितीचं सभापती आणि उपसभापती यांची निवड कशी होते ती पाहिली. ही निवड मतदानानुसार होत असते. म्हणजे सदस्यांची निवड ही प्रौढ मताधिकारानुसार नागरिकांकडून होत असते आणि सभापतीची निवड ही निर्वाचित जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या मार्फत होत असते. तर आता जो गट विकास अधिकारी जो आहे त्यालाच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच BDO म्हटलं जातं. तर त्याची निवड कशी होते? तर त्याची निवड ही राज्य शासनाकडून होत असते आणि हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मधलं महत्वाचं पद आहे. आणि ती परीक्षा पार करून किंवा तो जो काही एक स्तर आहे पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा मुलाखत पद्धती ह्या तीन पद्धती पार करून ह्या व्यक्तीची निवड केली जाते. म्हणजे साहजिक ती व्यक्ती बुद्धिमान आणि हुशार असते. तर मग गट विकास अधिकारी सुद्धा म्हणजे हा जो स्तर आहे तो स्तर सुद्धा पंचायत समितीच्या कार्यासाठी काय करण्यात आलेला आहे की नेमण्यात आलेला आहे. तर आता गट विकास अधिकारी हे पद का महत्वाचं आहे हे आपण पाहणार आहोत किंवा त्याची निवड ह्या पातळीवरती का केली जाते ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पंचायत समितीतला एक प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो त्यालाच BDO असं म्हटलं जातं. आणि पंचायत समितीची जी सर्व कार्यकारी सत्ता आहे त्याला प्राप्त झालेली असते आणि तो राज्य शासनाचा अधिकारी असतो आणि तो राज्य सनदी सेवेचा सदस्य म्हणून आलेला असतो. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्याची भरती होत असते किंवा त्याची निवड केली जाते. काही वेळा राज्य सेवेतील महसूल विभागातील तहसीलदारापेक्षा कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्याला काय केली जाते की एक मान्यता दिली जाते आणि ती मान्यता देऊन हे पद भरलं जात. तर पंचायत समितीचा संपूर्ण कारभाराची जी जबाबदारी आहे ती त्याच्यावरती येऊन पडलेली असते आणि त्याचमुळे त्याचे अधिकार आहेत ते प्रतिष्ठेचे मानले जातात. आणि त्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कोणकोणता आहे किंवा त्याची कार्य काय काय आहेत ते पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला इथं कळतं की फक्त निवडणूक लढवून जे आलेले लोक आहेत त्यांचा समावेश यामध्ये नसतो. तर जे बाकीचे जे आहेत गट विकास अधिकारी तर अशाही लोकांचा समावेश यामध्ये होत असतो आणि हे पद राज्य सरकारनुसार भरलं जातं. आणि हे पद भरण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून काय केलं जातं की हे पद भरलं जातं. तर साहजिकच प्रत्येक घटक राज्यामध्ये ही अशी वेगवेगळी काय असतात की पदं असतात आणि या पदानुसार हे गोष्टी भरल्या जातात. तर आता ह्या BDO ची काय अधिकार आहेत किंवा त्याला कोणकोणत्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत महत्वाच्या त्या पाहणार आहोत. तर पंचायत समितीच्या सभापतीच्या सल्ल्याने पंचायत समित्यांच्या बैठका बोलवणे म्हणजे BDO ला काय करणं गरजेचं आहे की समज म्हणजे ज्यावेळी बैठका बोलवल्या जातात सभा सदस्यांच्या तर त्यावेळी सभापतीची मान्यता घ्यावी लागत असते. दोन बैठका एका महिन्यापेक्षा अधिक अंतर नसावे. म्हणजे ज्यावेळी बैठक बोलवली जाते ते सुमारे 15 दिवसानंतर दुसरी बोलवली जाते. म्हणजे एका महिन्या एवढं अंतर दोन बैठकीमध्ये नसावे. त्यानंतरचं आहे की पंचायत समितीने घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. त्याचबरोबर समितीचे जे अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून जे समितीच्या कामाची माहिती मागवलेली आहे ते माहितीचे विवरण करणं पण काय आहे की गरजेचं आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या सर्व हिशोबांवर देखरेख ठेवणे. समितीच्या खात्यातून अनुदानाच्या स्वरूपात व इतर निधी जो कोषागारात व संबंधित बँकेत ठेवण्यात आलेला आहे जमा केलेला आहे त्याचे पैसे काढणे व त्याचे नियमानुसार वितरण करणे. म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या अधिकाऱ्याच्या मार्फत होताना आपल्याला दिसून येतात. तर का दिसून येतात? तर सभापती बरोबरच जर एक राज्य सरकारनं जी
आपण म्हणतो नियुक्त केलेला जो सदस्य आहे त्याच्यामार्फत जर तो जर त्याच्या मदतीला असेल तर साहजिकच तो बाजू स्ट्रॉंग होणार आहे आणि तिथल्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. म्हणजे आपल्याला इथं दिसून येतं की पंचायत राज्य समितीच्या व्यवस्थेमध्ये किंवा या स्तरावरती एक जो आहे तो निवडणूक पद्धतीनं भरला जातो. एका व्यक्तीची निवड जी आहे महत्वाच्या पदावरती ती निवडणूक पद्धतीनं भरली जाते. तर एका व्यक्तीची जी निवड आहे महत्वाच्या पदावरती ती राज्य शासनाकडून म्हणजे जी परीक्षा असते महाराष्ट्र लोकसेवा आयोग ती परीक्षा पार करून त्या व्यक्तीला तिथं यावं लागत असतं. तर आता नंतरचं आहे की जिल्हा परिषदेने जे काही दिलेले अनुदान आहे ती हाती घ्यावे लागत असतं आणि योजनेची कार्य पार पाडावी लागत असतं. म्हणजे साहजिकच आपल्याला इथे इथं दिसून येतं की जिल्हा परिषदेकडून आदेश येतात आणि ते आदेश पंचायत समितीच्या पातळीवरती आणि ग्राम पातळीवरती त्या आदेशांचा काय करावा लागतो की फॉलोअप घ्यावा लागत असतो. आणि त्याचबरोबर पंचायत समितीची जी खरेदी विक्री आहे किंवा हस्तांतर संबंधीची जी कार्य आहेत ती बीडीओला पाहावी लागत असतात. त्याचबरोबर पंचायत समितीच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वर्गांवर नियंत्रण ठेवावं लागत असतं. विस्तार अधिकाऱ्यांना शासनाच्या कामाबद्दल व योजनांबद्दल सविस्तर माहिती द्यायची असते. त्यानंतर पंचायत समितीची जी सर्व कागदपत्रे आहेत व दस्तऐवज आहे तो सांभाळायचा असतो. पंचायत समितीच्या कार्यांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकाऱ्याकडे पाठवायचा असतो आणि सर्व जे कार्य गोष्टी राबवल्या गेलेल्या आहेत किंवा कार्य राबवलेले गेलेले आहेत ते विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. तर अशा माहिती जी आहे ती माहिती मिळवायची असते त्याच्यावर चर्चा करायची असते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि पंचायत समितीने प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वय घडवून आणायचा असतो आणि त्यांच्यातील बेबनामुळे ठप्प झालेल्या कार्यांना चालना द्यायची असते. म्हणजे साहजिकच आपल्याला इथं दिसून येतं की जर पंचायत समितीचा सभापती किंवा सदस्य चांगल्या पद्धतीनं कार्य करत नसतील किंवा जे कार्य करतायत त्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मात्र इतर राज्य शासनाचा एक व्यक्तीला निवडलं जातं आणि ती व्यक्ती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेली असते. त्यामुळे पंचायत समितीचे जे सभापती आणि सदस्य आहेत ती कोणकोणती कार्य करतायत कशा पद्धतीनं करतायत तर या सगळ्या गोष्टींचा समावेश तिथं असतो आणि तो पाहण्याचं काम किंवा तो एक म्हणजे जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली या गोष्टी होत असतात. त्यामुळे जे बीडीओ पद जे आहे त्या बीडीओ पदाला यामुळे महत्व प्राप्त झालेले आहे कारण त्या बीडीओ पदाकडे सत्ता प्राप्त झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण जी पंचायत समिती आहे तो भाग अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण पंचायत समितीची जी रचना आहे ती पाहिली. त्यानंतर तिथं अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि कुलवर्ग यांना कशा पद्धतीने आरक्षण लागतं मग तिथं त्या प्रत्येक भागातील स्त्रियांना कशा पद्धतीने आरक्षण मिळतं ते आपण पाहिलेलं आहे. त्या पदाची म्हणजे पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य पदासाठी कोणकोणती पात्रता असणं आवश्यक आहे ते आपण पाहिलं. सभापतीची निवड कशी होते कोणाकडून होते तिचा कार्यकाळ किती आहे तिची कामं काय आहेत ते पाहिलं. तसंच पंचायत समितीच्या सभापती बरोबरच बीडीओ हे पद तिथं नेमण्यात आलेलं असतं. त्या बीडीओची कोणकोणत्या कामं आहेत बीडीओ पद कशासाठी नेमण्यात आलं कोणाकडून नेमण्यात आलं आणि बीडीओ पदाला एवढं महत्व का प्राप्त झालं तर हेही आपण पाहिलेलं आहे की साहजिकच ती व्यक्ती लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीला तिथं महत्वाचं स्थान असतं कारण तिची निवड ही प्रत्यक्ष पद्धतीनं झालेली असते. तर अशा पद्धतीनं पंचायत समिती हा भाग आपण इथं अभ्यासलेला आहोत. आपण आता त्यानंतरचा महत्वाचा भाग अभ्यासतोय तो म्हणजे जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषदची ही रचना या दोघांप्रमाणेच आहे. म्हणजे आपण आता ग्रामपंचायत पाहिली पंचायत समिती पाहिली त्यातून आपल्याला काय कळालं की या जी हा जो घटक आहे या घटकाला स्थापन करणं किंवा यातून जे सदस्य आहेत ते कशा पद्धतीने निवडलेली आहे तर ती निवडणुकीद्वारे सदस्य म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर त्या सदस्यांची निर्मिती झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. तसंच जिल्हा परिषदेची सुद्धा नियुक्ती सदस्यांची आणि अध्यक्षाची याच पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येतं. आणि इथं सुद्धा एक महत्वाचा अधिकारी जो आहे तो अधिकारी जो असतो तो सुद्धा राज्य सरकारकडून निवडून दिलेला असतो. त्याला जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ असं म्हटलं जातं. आपण पाहिलं की पंचायत समितीसाठी पीडीओ हा अधिकारी आहे आणि जिल्हा परिषदेसाठी सीईओ हा अधिकारी आहे. तर आपण पाहिलेलं आहे की पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हा भाग आपला अभ्यासून झालेला आहे. आता आपण त्रिस्तरीय रचनेतला सगळ्यात वरच्या पातळीवरचा किंवा वरच्या स्तरावरचा जो भाग आहे तो जिल्हा परिषद आहे आणि हा पाहणार आहोत. म्हणजे
बळवंतराव मेहता समितीने ही त्रिस्तरीय रचना सांगितली. या त्रिस्तरीय रचनेमध्ये जो मधला घटक होता जो आता आपण अभ्यासला पंचायत समिती ह्याला कार्याचा प्रमुख म्हणून मानावा अशी शिफारस केली होती. परंतु वसंतराव नाईक यांनी जिल्हा परिषद हा कामाचा प्रमुख मानावा किंवा कार्याचा घटक मानावा अशी शिफारस केली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही पंचायत राज्य व्यवस्था निर्माण झाली त्यातली जो जिल्हा पातळी किंवा जिल्हा परिषद हा जो भाग आहे तो जिल्हा परिषद जो भाग आहे तो आपल्याकडे काय करण्यात आलेला आहे की कामाचा प्रमुख मानण्यात आलेला आहे. तर आपण नंतरचा जो भाग पाहतोय तो आहे जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषदेची रचना कशी होते, किती लोकसंख्या आवश्यक असणं गरजेचं आहे, तिथं स्त्रियांना किती टक्के आरक्षण लागतं, इतर वर्गांना किती टक्के आरक्षण लागतं, अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची निवड कशा पद्धतीनं होते, त्यांना कोणकोणते अधिकार आहे आणि महत्वाचे आपल्याला जिल्हा परिषदेवर आता समित्या अभ्यासायच्या आहेत. आता आपण ग्राम पातळी आणि तालुका पातळीवरती समित्या अभ्यासल्या नाही, परंतु जिल्हा परिषदेवरती अनेक समित्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्या समितीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश असतो आणि त्यांचं कार्य काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे जी पंचायत समितीच्या पद्धतीनं आहे ती जिल्हा परिषद आहे, परंतु हा वरचा स्तर आहे आणि महत्वाचा स्तर आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेला महत्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. म्हणजे इथं सुद्धा जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद आहे ते निवडणुकीद्वारे भरलं जातं आणि त्यांच्या जोडीला शासनाचा एक जो प्रमुख व्यक्ती नेमण्यात आलेला असतो तो म्हणजे सीईओ. तर त्याची जी नियुक्ती आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून झालेली असते. म्हणजे आपल्याला काय कळतं की फक्त निवडणुकीद्वारे निवडून दिलेल्या व्यक्तींचा समावेश इथं नसतो, तर या पातळीवर जे एमपीएससीद्वारे पद भरलेले असतात आणि महत्वाची पद भरलेले असतात तर त्याही लोकांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे. म्हणजेच निवडणुकीद्वारे पण एक पद भरलं जातं आणि शासनानं नियुक्त केलेलं पण एक पद इथं भरलं जातं. मग या दोघांचा ज्यावेळी समावेश या पातळीवर होतो साहजिकच मग या पातळीवरचा कारभार जो आहे तो सुरळीत चालण्यास मदत होते आणि हाच विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काय आहे ते पाया रोवला गेलेला आहे आणि हीच पद्धत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही नगरपालिका महानगरपालिका अभ्यासाल तर त्या ठिकाणी सुद्धा अशीच रचना करण्यात आलेली आहे की महापौर हे पद निवडणुकीद्वारे भरलं जातं आणि त्याच्या मदतीला सरकारचं एक पद असतं, त्याची नियुक्ती ही केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून होत असते. म्हणजे केंद्राकडून त्या व्यक्तीला तिथं पाठवलं जातं, ते पद भरलं जातं. त्याचबरोबर ज्यावेळी नगरपालिका हा भाग अभ्यासतो तिथं सुद्धा जो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे याची निवड जी आहे ती निवडणुकीद्वारे होत असते आणि तिथं सुद्धा एक लोकसेवा आयोग म्हणजेच केंद्र सरकारकडून एका व्यक्तीची तिथंही निवड होत असते. म्हणजे आपल्याला इथं असं कळून येतं की या ठिकाणी पंचायत राज्य व्यवस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तर या व्यवस्थेमध्ये शासनाची सुद्धा काय आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी त्या व्यक्तींची तिथं नियुक्ती तिथला दर्जा किंवा त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आज जर तुम्ही बरेच मुलं एमपीएससी यूपीएससी करतात तर तुम्हाला कळेल की त्या पदांची नियुक्ती कोणकोणत्या ठिकाणी करतात आणि त्या पदाची कामं काय असतात. तर स्थानिक स्वराज्य पातळीवर जो भाग आहे तो महाराष्ट्र शासनाकडनं निवडला जातो किंवा घटक पातळीवरचं जे शासन आहे त्याच्याकडून ही पदं निवडली जातात. तर नगरपालिका महानगरपालिका आहे तिथली जी पदं आहेत महत्वाची मुख्य अधिकारी कार्याची तर ती पदं ही केंद्र सेवा म्हणजेच लोकसेवा आयोगाकडून केंद्राकडून ते यूपीएससी कडून ते निवडली जातात. तर आपण जिल्हा परिषद म्हणजे शेवटचा भाग अभ्यासतोय पंचायत राज्य व्यवस्थेतला, पण त्रिस्तरीय रचनेमधला वरिष्ठ पदावर असणारा जो भाग आहे तो अभ्यासतो. तर जी जिल्हा परिषद आहे ही सर्वोच्च शिखर संस्था आहे आणि महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार 1 मे 1965 पासून मुंबई शिवाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. तर आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला 34 जिल्हे होते, आज जर आपण पाहिलं तर 36 जिल्हे आहेत. पालघर हा जिल्ह्याची नियुक्ती जी आहे किंवा जी निर्मिती जी आहे ती
2014 ला झालेली आहे आणि त्यामध्ये काय झालेले की हा जिल्हा ऍड झालेला आहे. तर आता मिळून आपल्याकडे 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमध्ये काय आहेत की जिल्हा परिषदा आहेत आणि मुंबई आणि उपनगर मुंबई यामध्ये काय आहे की जिल्हा नाही. कारण ही दोन्ही जी शहरं आहेत ते लोकसंख्येनं खूप मोठी आहेत. त्यामुळे लोकसंख्येनं मोठी असणाऱ्या शहरांमध्ये डायरेक्ट महानगरपालिका असतात. त्या ठिकाणी जिल्हा नाही. म्हणजे महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि उपनगर मुंबई या दोन ठिकाणी जिल्हा परिषद नाहीत, नाहीतर इतर सर्व ठिकाणी जिल्हा परिषद आहे. त्याचबरोबर 1993 च्या 73 व्या घटना दुरुस्तीनुसार प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आलेले सदस्य जे आहेत त्या सदस्यांचा समावेश जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती हे पदसिद्ध सभासद एवढे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये असतात. म्हणजेच तर तुम्ही ह्याची आधीचा जर भाग पाहिला तर जिल्हा परिषदेमधले जे सदस्य आहेत त्यांची नियुक्ती ही अप्रत्यक्षपणे निवडून येत होती किंवा त्यांची नियुक्ती ही अप्रत्यक्षरित्या होत होती. परंतु 73 व्या घटना दुरुस्तीनुसार त्यांची नियुक्ती मात्र प्रत्यक्षरित्या होत असते आणि पंचायत समितीचे जे सभापती आहेत ते जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असतात. तर आता आपण हा भाग अभ्यासतोय. त्यातील आपण सुरुवातीला प्रस्तावना अभ्यासूया. की बळवंतराव मेहता समितीने लोकशाहीची विकेंद्रीकरणाची जी त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था जी सांगितली ती जी होती ती त्रिस्तरीय होती आणि त्यातला सर्वात जो शिखर भाग आहे म्हणजे सर्वोच्च भाग आहे तो म्हणजे जिल्हा परिषद. भारतात जिल्हा परिषदांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. म्हणजे प्रत्येक घटक राज्यामध्ये जिल्हा परिषद हे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. की जसं की आसाममध्ये महकम परिषद, कर्नाटकमध्ये जिल्हा विकास परिषद, तर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र या राज्यामध्ये जिल्हा परिषद म्हणून ओळखलं जातं. म्हणजे प्रत्येक घटक राज्यामध्ये जिल्हा परिषदेला एक वेगवेगळ्या नावानं ओळखलं जात असतं. महाराष्ट्रात मात्र जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद या नावानंच ओळखलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांच्या शिफारसीनुसार 1 मे 1962 ला पंचायत राज्य व्यवस्थेचा पाया रोवला गेला. तर आता जिल्हा परिषदेची जी रचना आहे ती कशी आहे ते पाहणार आहोत. म्हणजे पूर्वी ती कशी होती म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की आता जे जिल्हा परिषदेमध्ये जे सदस्य आहेत ते प्रत्यक्षरित्या निवडले जातात. परंतु पूर्वी 1993 च्या आधी म्हणजे 73 व्या घटना दुरुस्तीच्या आधी ती पद्धत कशी होती तर ती पद्धत अप्रत्यक्ष पद्धतीने होती. मग ती कशी होती ती आता आपण अभ्यासतोय. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 प्रकरण 2 मध्ये 6व्या क्रमांकामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याकरिता एक अध्यक्ष व परिषद यांची मिळून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येईल आणि त्या अधिनियमाद्वारे जिल्हा परिषदेकडे जे काही अधिकार आणि जे काही कार्य असतील त्या सर्व कार्यांचा किंवा त्या अधिकारांचा वापर जिल्हा परिषदेने केलाच पाहिजे अशी तरतूद सुरुवातीला होते. परंतु 1993 साली जी 73 वी घटना दुरुस्ती झाली त्या 73 व्या घटना दुरुस्तीनुसार भारताने किंवा भारतीय राज्यघटनेत 9व्या कलमामध्ये 243 मध्ये पंचायत राज्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या भाग 9 कलम 243 मध्ये पंचायत राज्य व्यवस्थेबद्दल तरतूद करण्यात आली आणि ती तरतूद म्हणजे 73 व्या घटना दुरुस्तीपूर्वी भारतातील राज्यघटनेत पंचायत राज्याला घटनात्मक स्थान नव्हते. म्हणजे ज्यावेळी 73 वी घटना दुरुस्ती झाली त्याच्या आधी पंचायत राज्य व्यवस्थेला किंवा जिल्हा परिषदेला घटनात्मक स्थान नव्हतं. परंतु 73 व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा परिषद किंवा स्थानिक पातळी जी आहे ज्याला पंचायत राज्य म्हणतो त्याला घटनात्मक दर्जा काय आहे की 73 व्या घटना दुरुस्तीनंतर प्राप्त झालेला आहे. त्यामुळे 1993 पूर्वी जी जिल्हा परिषदेची जी रचना होती ती कशी होती ते आपण पाहूया. त्यामध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होता किंवा कोणत्या व्यक्तींचा समावेश होता तर त्यामध्ये जिल्हा परिषदेवरून निवडून आलेले सगळ्या सदस्यांचा समावेश होता. जिल्ह्यातील सर्व खासदारांचा, जिल्ह्यातील सर्व आमदारांचा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या सदस्यांचा, त्याचबरोबर सहकारी समित्यांचा एका प्रतिनिधीचा, अनुसूचित जाती जमातींच्या सदस्यांचा, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक जीवन आणि ग्रामीण विकासातील काही अनुभवी सदस्य यांचा समावेश होता. म्हणजे या लोकांची निवड आहे ती निवडणूक पद्धतीने होत नव्हती. त्यांची नियुक्ती ही किंवा त्यांची जी भरती आहे ती अप्रत्यक्षरित्या होत होती. परंतु
1993 सालीची 73 वी घटना दुरुस्ती झाली त्यामुळे या रचनेमध्ये बदल झाला आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद उपपंचायत अधिनियम यांच्यानुसार 1994 ला जिल्हा परिषदेवर सहयोगी सदस्य घेण्याची किंवा स्वीकृत करण्याची मान्यता मिळाली किंवा तरतूद जी आहे ती मिळाली आणि फक्त प्रत्यक्ष निवडणुकीत फारच काय केले झाले की ही पद भरण्यामध्ये आली आणि जिल्हा पंचायत समितीचे जे सभापती आहेत ते मात्र त्या या घटकाचे किंवा या समितीमध्ये प्रसिद्ध सभासद राहतील एवढेच काय केली की तरतूद अशा पद्धतीनं करण्यात आली म्हणजेच काय तर पंचायत समितीचे जे सदस्य आहेत ते जिल्हा समितीचे पदसिद्ध सभासद असतील अशी तरतूद 73 घटना दुरुस्तीनं करण्यात आली. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की 1993 आधी अशा प्रकारची जी व्यवस्था होती ती जिल्हा परिषदेच्या पातळीवर होती रचना होती ती अशा पद्धतीची होती म्हणजे जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत ते निवडणुकीत द्वारे निवडून घेतले जात नव्हते तर ते अप्रत्यक्षरित्या भरले जात होते तर त्यामध्ये आमदार खासदार इतर सदस्य यांचाही समावेश असताना आपल्याला इथे दिसून येतो. आता आपण जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती असते ते पाहणार आहोत. तर जिल्हा परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती सुद्धा लोकसंख्येवर काय आहे की आधारित आहे. जर मोठे जिल्हा असतील तर तिथे लोकसंख्या म्हणजे सदस्य संख्या जी आहे ती 75 ठेवण्यात आलेली आहे आणि जी लहान जिल्हे आहेत तिथं जी सदस्य संख्या आहे ती 50 ठेवण्यात आलेली आहे. आता मोठ्या जिल्ह्यांमध्ये कोणाचा समावेश होतो तर पुणे नागपूर अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये यांचा समावेश होतो. तर जी लहान जिल्हे आहेत त्यामध्ये गडचिरोली भंडारा चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे सदस्य किती निवडले जातात किंवा जिल्हा परिषदेची जी रचना आहे त्यातले जे सदस्य आहेत त्यांची नियुक्ती कशी होते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसंख्येवर आधारितच होते. मोठ्या जिल्ह्यांसाठी 75 सदस्यांची नियुक्ती ठेवली करण्यात आलेली आहे तर लहान जिल्ह्यांसाठी 50 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं 75 ते 50 असे सदस्य निवडले जातात आणि जिल्हा परिषदेत सुद्धा काय आहे की राखीव जागा ठेवलेल्या जातात. जसं की आपण ग्रामपंचायत पंचायत समिती हा भाग जो अभ्यासला त्यामध्ये पण आपल्याला काय दिसलं की तिथं अनुसूचित जाती जमातींना एक विशिष्ट आरक्षण ठेवलेलं जातं. मग ते आरक्षण कसं ठेवलं जातं तर लोकसंख्या विचारात घेऊन ठेवलं जातं. तसं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमातींनाही आरक्षण ठेवलं जातं आणि अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या केवढी आहे ते त्या लोकसंख्येनुसारच आरक्षण तिथं सुद्धा ठेवलं जातं. त्याचबरोबर इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा लोकसंख्येतील 27% भाग हा आरक्षित ठेवला जातो आणि या सर्व खुल्या वर्गासाठी सुद्धा एक विशिष्ट आरक्षण असतं आणि या सर्व वर्गांमधील स्त्रियांना 1/3 आरक्षण दिलं जातं. म्हणजे जी ग्रामपंचायत पंचायत समितीची जी रचना आहे आरक्षणाच्या बाबतीत तीच रचना जिल्हा परिषदेच्याही बाबतीमध्ये असताना आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर आता आपण पाहतोय की पात्रता कोणकोणती असणं गरजेचं आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी कोणकोणत्या पात्रता आवश्यक आहेत त्या आपण इथं आता पाहतो. तर पहिला महत्वाचं ती भारताची नागरिक असावी की जवळ 21 वर्ष पूर्ण असावं. जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघाच्या यादीत तिचे नाव असावं. राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी त्या त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे तिला अपात्र ठरवण्यात आलेले नसावे. ती व्यक्ती गुन्हेगार असू नये. ही व्यक्ती पंचायतीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या करारांची थकबाकीदार नसावी. त्या व्यक्तीने परकीय नागरिकत्व स्वीकारलेले नसावे. ती व्यक्ती विधिमंडळाची किंवा संसदेची किंवा स्थानिक नागरी संस्थेची सभासद असू नये. म्हणजे पात्रतेमध्ये पण खूप मोठ्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. ती भारताची नागरिक असावी. तिचं 21 वर्ष पूर्ण असावं. तिचं मतदार यादीमध्ये नाव असावं. त्याचबरोबर तिच्यावर कोणताही गुन्हा नसावा. तिच्यावर कोणती थकबाकी नसावी. म्हणजे थकबाकी म्हणजे काय कोणतंही कर्ज नसावं. त्याचबरोबर तिनं परकीय नागरिकत्व स्वीकारलेलं नसावं. त्याचबरोबर ती व्यक्ती विधिमंडळाची किंवा संसदेची म्हणजे ती व्यक्ती खासदार किंवा आमदार असू नये. खासदार आणि आमदार जर ती व्यक्ती असेल तर तिला जिल्हा परिषदेचं सभासदत्व मिळत नाही किंवा अध्यक्षपद मिळत नाही. तर अशा पद्धतीने या पदाची आपण पात्रता पाहिली की जिल्हा परिषदेचा सदस्य होण्यासाठी किंवा अध्यक्ष होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे त्यात आपण पाहिलेली आहे. आता कार्यकाळ किती असतो. तर जिल्हा परिषदेचा जो कार्यकाळ आहे तो 1961 नुसार आणि कलम 10 नुसार जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची जी पहिली सभा भरली जाते त्या सभेच्या तारखेपासून
जिल्हा परिषदेचा आणि तिच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. म्हणजे जिल्हा परिषदेचा सदस्यांचा आणि अध्यक्षाचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. आणि ती व्यक्ती पंचायत समितीचा सभापती पद धारण करेपर्यंत तिला या परिषदेचा सदस्य राहता येतो. परंतु इथं सुद्धा तोच भाग आहे, जर त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला किंवा आर्थिक घोटाळा केला तर तिला तिच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि पुन्हा मग त्या निवडणुका ज्या आहेत त्या पदासाठी त्या 6 महिन्यांच्या आत घ्याव्या लागत असतात. म्हणजे ग्रामपंचायतीचा सरपंच असो किंवा पंचायत समितीचं ग्रामपंचायतीतील सदस्य असो, पंचायत समितीचा सभापती असो किंवा सदस्य असो आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असो किंवा सदस्य असो, ह्या सर्वांनी जरी त्यांच्या कामामध्ये कोणते घोटाळे केले, मग ते आर्थिक असतील, इतर भ्रष्टाचारी असतील, गैरवागणूक असेल, अशा कोणत्याही पद्धतीने जर कृत्य केलं तर त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार राज्य सरकारला मिळालेला आहे. तर मग ज्यावेळी तुम्हाला एका पदावर नियुक्त केले जाते तर त्या पदाच्या काहीतरी अटी असतात आणि त्या अटी मान्य कराव्या लागतात. त्या अटी जर आपण फेटाळल्या, त्या म्हणजे नियमांचे जर आपण पालन केले नाही तर मग त्याच्या विरोधात जी काही शिक्षा असेल किंवा जी काही सूचना असतील त्या सूचना किंवा ती शिक्षा आपल्याला काय करावी लागते की भोगावी लागत असते. त्यामुळे जर भ्रष्टाचार केला, आर्थिक घोटाळे केले आणि ते जर सिद्ध झाले तर मग राज्य सरकारला काय आहे की त्या पदावरून दूर करण्याचा अधिकार मिळण्यात आलेला आहे आणि पुढील 6 महिन्यांच्या आत पुन्हा त्या पदासाठी निवडणुका घेतल्या जातात. आता जिल्हा परिषदेचा पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष व उपाध्यक्षाची नियुक्ती कशी होते ते आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम पहिली जी बैठक आहे त्या बैठकीनुसार काय केलं जातं की हे पद भरलं जातं. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की हा भाग अभ्यासलेला आहे. आता उर्वरित जो भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला अभ्यासूया. तर आता आपण इथं थांबूया.